ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजल्याने शिरोळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायती निवडणुका लढवणार असल्याचे छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांनी जाहीर केले आहे. शिरोळ तालुक्यात छत्रपती ग्रुपचा संपर्क मोठा असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रुपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यातच सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने तरुणांना संधी देऊन गावांचा विकास साधला जाणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी बीपीएनशी बोलताना सांगितले. छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीनं महाराष्ट्रभर शिरोळ तालुक्यामध्ये छत्रपती ग्रुपची स्थापना असल्यामुळे अनेक छत्रपती ग्रुपचे सभासद पदाधिकारी ग्रामपंचायतीला सरपंच पदाला इच्छुक आहेत आणि तसे पूर्वतयारी सामाजिक सेवेतून त्यांनी त्या त्या गावामध्ये केलेली आहे. तरीसुद्धा या माध्यमातून ग्रामपंचायतीची बॉडी जर सक्षम असेल तर त्या गावचा विकास हा अवलंबून असतो आणि युवा पिढीनं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पळापळ करून निधी आणण्याचं काम ते करू शकतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या इलेक्शनमध्ये चालू असलेल्या आचारसंहितेच्या माध्यमातून ज्या ग्रामपंचायतीची बैठकी चर्चा चालू असतील त्यात छत्रपती ग्रुपसुद्धा सहभागी होऊन कुणाशी युती आघाडी करून ज्यातून चांगले सदस्य निवडता येतील ते निवडून सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून अनेक एनजीओंच्या माध्यमातून छत्रपती ग्रुपने आतापर्यंत विकास कामे करण्यात भर दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा या ग्रामपंचायती इलेक्शनमध्ये चांगले सभासद निवडून आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्या प्रत्येक गावचा विकास साधण्याचं काम करू आणि येणाऱ्या चालू असलेल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये छत्रपती ग्रुप मोठ्या प्रमाणात सहभागी असेल. प्रमोद पाटील यांनी तालुक्यातील गावांचा संपर्क वाढवला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यांच्यासोबत माजी पंचायत समिती उपसभापती सुशील कांबळे, संदीप बिरंगणे, संदीप पवार, सागर बिरंगणे आदी पदाधिकारी तयारीला लागले आहेत. बीपीएनसाठी शिरोळहून उमेश माळगे.